आणि आता बातमी जेजुरी बद्दल। जेजुरीच्या नव्या विश्वस्तांची आज पत्रकार परिषद आहे। विश्वस्त निवडी विरोधात जेजुरीकरांनी आंदोलन छेडले। आजचा 12वा दिवस आहे। 12 दिवसांपासून आंदोलन सुरूच आहे। तर नवनिर्वाचित विश्वस्त आज पत्रकार परिषद घेणार आहे। 7 पैकी 5 सदस्य जेजुरीत असावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। तर जेजुरीच्या नव्या विश्वस्त निवडी विरोधात जेजुरीकरांनी आंदोलन छेडलंय। 12 दिवसांपासून हे आंदोलन सुरूच आहे। नवनिर्वाचित विश्वस्त आज पत्रकार परिषद देखील घेणार आहे अशी माहिती मिळते। 7 पैकी 5 सदस्य जेजुरीत असावी अशी मागणी खरंतर ग्रामस्थांकडून केली जाते आहे। बऱ्याच दिवसांपासून हे आंदोलन आहे। विश्वस्त निवडी विरोधात जेजुरीकरांनी आंदोलन छेडलंय। तर 12 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे आणि आज ग्रामस्थ काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे जोडले गेले। तर राहुल, काय अधिकचे अपडेट्स? आज ग्रामस्थ काय भूमिका घेणार आहेत? आजचा कितवा दिवस आहे हा आंदोलनाचा? एकूण विश्वस्त निवडणुकांनी विश्वस्त निवडीला विरोध केलाय आणि आंदोलनाचा आजचा 13वा दिवस आहे। मागील 12 दिवसापासून जेजुरी ग्रामस्थ हे विश्वस्त निवडणुकांनी आंदोलन करताय, विश्वस्त निवडीला विरोध करतायत। खर तर या जेजुरी संस्थांमध्ये 5 विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यापैकी किमान 5 विश्वस्त हे जेजुरीतील असावेत आणि 2 विश्वस्त बाहेरचे कुठलेही द्या असं ग्रामस्थांची मागणी। मात्र जेजुरीतील एक आणि जेजुरी गावात शेजारी त्याच्या गावातील एक असे 2 विश्वस्त जवळचे गेलेले आहेत आणि बाकीचे जे विश्वस्त आहेत 5 हे बाहेरील गावाचे आहेत किंवा दूरच्या गावाचे आहेत आणि ते एकाच संघटनेशी संबंधित असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आणि त्यामुळे जे ग्रामस्थ आहेत ते मागील 12 दिवसापासून जेजुरी येथील विश्वस्त मंडळाच्या ऑफिसच्या बाहेर आंदोलन करतायत, धरणे आंदोलन करतायत। खरं तर आज जेजुरीचे हे विश्वस्त आहेत, नवनियुक्त विश्वस्त आहेत, ते पुण्यामध्ये आपली भूमिका पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर मांडणार आहे। त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा विषय आहे की जेजुरी विश्वस्त निवडीच्या विरोधात जेजुरी ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे पुनर्विचार याचिका दाखल केली आहे आणि या पुनर्विचार याचिकेची सुनावणी सुद्धा आज पुण्यामध्ये होणार आहे। 11 वाजता ही सुनावणी होईल। या सुनावणीमध्ये जर जेजुरीकरांसारखा निर्णय झाला नाही तर जेजुरीकर सोमवारपासून पूर्णपणे ही फेरविचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे। याचिकेत काय म्हटलं मांडले ग्रामस्थांनी आणि याचिकेवर सुनावणी किती वाजता होईल आणि कसं पूर्ण नियोजन असणार आहे या सगळ्या संदर्भात नंतर ग्रामस्थांची काय भूमिका असणार आहे? खर तर जेजुरीकर ग्रामस्थांचं हेच मागणं आहे की जे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांना जेजुरीतील रूढी परंपरा आणि चालीरीतींची माहिती असणारे विश्वस्त हवेत। यासाठी त्यांनी 5 विश्वस्त हे जेजुरीतील असावेत असं म्हटलंय आणि 2 विश्वस्त इतर ठिकाणचे दिले तरी चालतील असं म्हटलंय। पुनर्विचार याचिकेत सुद्धा त्यांनी तसंच म्हटलंय। त्याचबरोबर त्यांनी असं आणखीही म्हटलंय, हे जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर आणखी 2 सदस्य वाढवून जेजुरीतील 2 सदस्य घ्या अशी सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे, या याचिकेमधून केलेली आहे। आणि या याचिकेवर आज 11 वाजता पुण्यामध्ये सुनावणी होते आणि या सुनावणीमध्ये जेजुरीकरांसारखा निर्णय झाला नाही किंवा जेजुरीकरांचं म्हणणं मान्य झालं नाही तर जेजुरीकर सोमवारपासून जेजुरी बंदची हाक देणार आहेत। जेजुरी पूर्णपणे बंद असणार आहे आणि ही हा बंद हा बेमुदत असणार आहे। निश्चित आज जर काही मार्ग निघाला नाही तर जेजुरी बंदची हाक गावकऱ्यांकडून घोषणा केली जाणार आहे आणि आज या सुनावणीनंतर नेमकं काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।